9 स्टँडर्डच्या मॅथमॅटिक्स 2च्या टेक्स्टबुक मधील क्वाड्रिलॅटरल्स या चॅप्टरला आपण ऑलरेडी सुरुवात केलेली आहे. या चॅप्टर मधील थिअरम ऑफ मिड पॉइंट्स ऑफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल आज आपण पाहणार आहोत. आता स्टेटमेंट काय आहे बघूया. अतिशय महत्वाचा थिअरम आहे हा. द सेगमेंट जॉईनिंग मिड पॉइंट्स ऑफ एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इज पॅरलल टू द थर्ड साइड अँड हाफ ऑफ इट. बघा इथे हा ट्रायंगल एबीसी काढलेला आहे. या ट्रायंगल एबीसीच्या साइड ए बीचा पी हा मिड पॉइंट आहे. पी इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी. तो मिड पॉइंट मी अशा प्रकारे दाखवते आयडेंटिकल मार्क्सने. क्यू इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए सी. लक्षात येते. तर अशा वेळी आपल्याला प्रूव्ह काय करायचंय. सेगमेंट पी क्यू द सेगमेंट जॉईनिंग द मिड पॉइंट ऑफ टू साइड्स. कोणते मिड पॉइंट आहेत पी अँड क्यू. त्यांना जॉईन करणारा सेगमेंट आहे पी क्यू. सेगमेंट पी क्यू इज पॅरलल टू द थर्ड साइड ऑफ द ट्रायंगल. म्हणजेच पी क्यू इज पॅरलल टू बी सी. प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. अँड पी क्यू इज इक्वल टू हाफ बी सी. या दोन्ही गोष्टी आपल्याला प्रूव्ह करायचे. त्याच्यासाठी एक आपण महत्वाचं कन्स्ट्रक्शन करणार आहोत. काय करायचंय बघा. हा जो पी क्यू आहे तो पुढे एक्सटेंड करायचा आहे आपल्याला. आणि तो अशा रीतीने एक्सटेंड करायचंय की या पी क्यू ची लेंथ जेवढी आहे असं समजा. या पी क्यू ची जेवढी लेंथ आहे तेवढेच या क्यू आर ची लेंथ आहे. अशा पद्धतीने आपल्याला पी क्यू एक्सटेंड करून त्याच्यावर आर हा पॉइंट घ्यायचाय. आणि नंतर सेगमेंट आर सी जॉईन करायचंय. ड्रॉ द सेगमेंट आर सी. आपण कन्स्ट्रक्शन लिहिलेलं आहे. आता प्रूफ लिहिताना काय करायचंय बघा. हे जे दोन ट्रायंगल्स तुम्हाला दिसत आहेत इथे हे ट्रायंगल्स आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे. आता ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी आपल्याकडे कोणकोणते एलिमेंट्स आहेत. ए क्यू इज कॉन्ग्रुएंट टू क्यू सी. कारण ऑलरेडी आपल्याला सांगितलेलं आहे क्यू इज द मिड पॉइंट ऑफ ए सी. आपण आता कन्स्ट्रक्शन केलं पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू क्यू आर. लक्षात येत आहे. आणि यांच्यामध्ये असलेला हा जो अँगल आहे तुम्हाला दिसतोय. दीज टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट ऍज दे आर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. व्हेन टू लाईन्स इंटरसेक्ट इच अदर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. असे हे दोन व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. अँगल ए क्यू पी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी क्यू आर. त्यामुळे दीज टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय एस ए एस टेस्ट. इथे फळ्यावर जागा नाहीये माझ्या म्हणून मी डायरेक्ट हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट दाखवलेत. तुम्हाला मधल्या स्टेप्स लिहायच्या आहेत. जे आपण सेगमेंट आणि अँगल कॉन्ग्रुएंट सांगितलेलं आहे ते तुम्हाला लिहायचंय. तर दीज टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय एस ए एस टेस्ट. व्हेन टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट देअर करस्पॉन्डिंग अँगल्स अँड साइड्स आर कॉन्ग्रुएंट. आपल्याला कोणत्या जोड्या बघायच्या आहेत बघा. अँगल पी ए क्यू. अँगल पी ए क्यू इज कॉन्ग्रुएंट टू अँगल आर सी क्यू. हा अँगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे. दीज टू आर करस्पॉन्डिंग अँगल्स. कसं लिहायचं. अँगल पी ए क्यू इज कॉन्ग्रुएंट टू अँगल आर सी क्यू. फर्स्ट स्टेटमेंट लिहूया कॉन्ग्रुएंट अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आणि आपल्याला एक साइड कॉन्ग्रुएंट दाखवायची कोणती बघा. सेगमेंट ए पी. हा जो सेगमेंट ए पी आहे सेगमेंट ए पी इज कॉन्ग्रुएंट टू सी आर. रिझन काय लिहायचं. कॉन्ग्रुएंट साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. लक्षात येते. आता काय झालं बघा. आपल्याला हे जे दोन अँगल्स मी वेगळ्या काढून घेते. हे जे दोन अँगल्स आपण कॉन्ग्रुएंट दाखवले तुम्ही याचा आकार बघा. कोणता आकार तयार झालेला आहे. अँगल पी ए क्यू आणि अँगल आर सी क्यू कोणत्या टाईपचे अँगल्स आहेत. दीज टू आर अल्टरनेट अँगल्स. व्हेन ए पी अँड सी आर आर टू लाईन्स अँड ए सी इज अ ट्रान्सवर्सल. हे दोन अल्टरनेट अँगल्स आहेत झेड आकाराचे. आणि तुमच्या लक्षात येत असेल दीज टू आर अल्टरनेट अँगल्स अँड दे आर कॉन्ग्रुएंट.
देन एपी इज पैरेलल टू सीआर व्हेन अल्टरनेट एंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय अल्टरनेट एंगल टेस्ट एपी इज पैरेलल टू सीआर. आणि आता आपण दाखवलं एपी इज पैरेलल टू सीआर आहे आणि एपी इज कॉन्ग्रुएंट टू सीआर सुद्धा आहे. आता काय करायचं बघा, हा जर एपी इज पैरेलल टू सीआर आहे, हा एपी म्हणजेच पुढे वाढवल्यावर एबी होतोय. हा संपूर्ण एबी या सीआर ला पॅरल असणार आहे आणि त्याचाच पुढे जाऊन आपण विचार करतोय, हा जो पीबी दिसतोय हा पीबी सुद्धा या सीआर ला काय असणार आहे, पॅरल असणार आहे. लक्षात येते, कारण दीज थ्री पॉइंट आर कोलिनियर. व्हेन एपी इज पॅरल टू सीआर पीबी इज ऑल्सो पॅरल टू सीआर. आणि आपल्याला माहिती आहे एपी इज इक्वल टू पीबी. आणि आता आपण दाखवलं एपी इज इक्वल टू सीआर, याचाच अर्थ झाला पीबी इज इक्वल टू सीआर. आता लक्षात घ्या, हा एक क्वाड्रिलॅटरल आहे, ज्या क्वाड्रिलॅटरल मध्ये या अपोजिट पेयर्स कोणती, पीबी अँड सीआर, या अपोजिट साइड्सची एक पेयर आहे विच इज कॉन्ग्रुएंट अँड पॅरलल. त्यामुळे टेस्ट ऑफ पॅरलेलोग्राम वरून आपल्याला क्वाड्रिलॅटरल पीबी सीआर इज अ पॅरलेलोग्राम. लक्षात येते, आता या हा जर पॅरलेलोग्राम असेल पी बी सी आर इज अ पॅरलेलोग्राम, मग आपल्याला काय कळतं, व्हेन दिस इज अ पॅरलेलोग्राम पी आर इज पॅरलल टू बी सी, अपोजिट साइड्स आर पॅरलल, पी आर इज पॅरलल टू बी सी. आणि या पी आर चाच पार्ट आहे पी क्यू, म्हणजे पी क्यू इज पॅरलल टू बी सी. हेच आपलं फर्स्ट स्टेटमेंट आहे प्रूव्ह करण्याचं. आणि तुमच्या लक्षात येईल पी आर इज इक्वल टू बी सी पण आहे, कारण अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. पण हा जो पी क्यू आहे या संपूर्ण पी आर च्या हाफ आहे. बघा, पी क्यू इज इक्वल टू हाफ ऑफ द पी आर असं आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. जेवढा पी क्यू आहे तेवढाच क्यू आर वाढवला, याचाच अर्थ पी क्यू इज हाफ ऑफ द पी आर. आणि आत्ता आपण म्हटलं की पी आर इज कॉन्ग्रुएंट टू बी सी, मग आपण पी आर च्या जागी बी सी ला सबस्टिट्यूट केलं तर पी क्यू इज इक्वल टू हाफ बी सी, पी क्यू इज इक्वल टू हाफ बी सी असं स्टेटमेंट आपल्याला मिळणार आहे, विच इज द सेकंड पार्ट ऑफ अवर स्टेटमेंट. हे आपल्याला प्रूव्ह करायचं, असा हा प्रूफ आहे. लक्षात घ्या, लक्षात ठेवायला आपण काय करायचं, अगोदर आपल्याला हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट दाखवायचे. दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट दाखवल्यावर त्याचे करस्पॉन्डिंग पार्ट, त्याच्यामध्ये हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे. दीज टू आर अल्टरनेट अँगल्स, देअरफोर एपी इज पॅरलल टू सीआर. आणि एपी इज पॅरलल टू सीआर याचाच अर्थ पीबी इज पॅरलल टू सीआर. नंतर आपण दाखवतोय एपी इज इक्वल टू सीआर, एपी इज इक्वल टू पीबी, म्हणजेच पीबी इज इक्वल टू सीआर. मग हा असा क्वाड्रिलॅटरल आहे की ज्याच्या अपोजिट साइड्सची ही पेअर पॅरलल पण आहे आणि कॉन्ग्रुएंट पण आहे. देअरफोर क्वाड्रिलॅटरल पीबी सीआर इज अ पॅरलेलोग्राम. आणि मग आपण म्हणतोय की पी आर इज पॅरलल टू बी सी, देअरफोर पी क्यू इज ऑल्सो पॅरलल टू बी सी. आणि पी आर इज कॉन्ग्रुएंट टू बी सी, आणि पी क्यू कसा आहे पी आर च्या हाफ आहे, म्हणजेच पी क्यू हा बी सी च्या सुद्धा काय असणार आहे, हाफ असणार आहे. अशा प्रकारे आपल्याला हा प्रूफ लिहायचा आहे, लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर वन बघा, इन ट्रायंगल एबीसी पॉइंट एक्स वाय झेड आर द मिड पॉइंट ऑफ द साइड्स ए बी बी सी अँड ए सी रिस्पेक्टिवली. ए बी इज इक्वल टू फाईव्ह, ही संपूर्ण ए बी ची लेंथ दिलेली आहे आपल्याला 5 सेंटीमीटर. ए सी इज इक्वल टू 9 सेंटीमीटर, हा जो संपूर्ण ए सी आहे तो आपल्याला दिलेला आहे 9 सेंटीमीटर. अँड बी सी इज इक्वल टू 11 सेंटीमीटर. काय काढायला सांगितलंय, फाइंड द लेंथ ऑफ एक्स वाय वाय झेड अँड एक्स झेड. लक्षात येत आहे, आता आपण मिड पॉइंट थिअरम शिकलेलो आहोत.
या मिड पॉइंट थिअरमचा उपयोग करायचा आहे, कारण एक्स वाय झेड आर द मिड पॉइंट ऑफ द साइड्स. प्रत्येक दोन साइड्सचे मिड पॉइंट आपण एका वेळी कन्सिडर करूया. इन ट्रायंगल एबीसी एक्स अँड वाय आर द मिड पॉइंट ऑफ द साइड ए बी अँड बी सी रिस्पेक्टिवली. देअरफोर बाय मिड पॉइंट थिअरम एक्स वाय इज पॅरलल टू ए सी अँड एक्स वाय इज हाफ ऑफ द ए सी. आपल्याला एक्स वाय इज इक्वल टू हाफ ए सी इथे यूज करायचंय. या ए सी ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 9 सेंटीमीटर. ती सबस्टिट्यूट करा. हाफ इंटू नाईन, नाईन से हाफ किती होणार आहे 4.5 सेंटीमीटर. सिमिलरली सेम पॅटर्न आपल्याला फॉलो करायचंय पुढच्या पॉइंट साठी. वाय अँड झेड आर द मिड पॉइंट ऑफ द साइड बी सी अँड ए सी रिस्पेक्टिवली. आता हा जो वाय अँड झेड आहे त्यांना जॉईन करणारा सेगमेंट आहे वाय झेड. वाय झेड इज पॅरलल टू ए बी अँड वाय झेड इज इक्वल टू हाफ ऑफ द ए बी. आपण वाय झेड इज इक्वल टू हाफ ए बी घेतोय. ए बी ची लेंथ आहे 5. 5 च्या हाफ केल्यावर आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे 2.5 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपल्याला दोन लेंथ मिळालेल्या आहेत. आता तिसरा एक्स झेड काढायचे. पॉइंट एक्स अँड झेड आर द मिड पॉइंट ऑफ द सेगमेंट ए बी अँड ए सी रिस्पेक्टिवली. देअरफोर लाईन जॉईनिंग द पॉइंट एक्स अँड झेड दॅट इज एक्स झेड इज पॅरलल टू बी सी अँड एक्स झेड इज हाफ ऑफ द बी सी. मग आपण एक्स झेड इज इक्वल टू हाफ बी सी यूज करतोय. बी सी ची व्हॅल्यू 11 सबस्टिट्यूट करा. 11 चा हाफ करायचंय 5.5 सेंटीमीटर येणार आहे. अतिशय सोपं 3 मार्काचं एक्झाम्पल आहे. तुम्हाला फक्त मिड पॉइंट थिअरम याच्यामध्ये यूज करायचंय हे लक्षात घ्या. आता आपण कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉइंट थिअरम पाहणार आहोत. आपण मिड पॉइंट थिअरमचं स्टेटमेंट बघितलेलं आहे त्याचंच हा कॉन्व्हर्स स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट कसं असेल बघा. इफ अ लाईन ड्रॉन थ्रू द मिड पॉइंट ऑफ वन साइड ऑफ अ ट्रायंगल अँड पॅरलल टू द अदर साइड देन इट बायसेक्ट्स द थर्ड साइड. काय अर्थ झाला बघा इथे. अ लाईन ड्रॉन थ्रू द मिड पॉइंट ऑफ वन साइड ट्रायंगलच्या एका साईडच्या मिड पॉइंट मधून काढलेली लाईन. आणि ती लाईन कशी काढायची आहे. पॅरलल टू द अदर साइड या बी सी ला पॅरलल काढली आहे. ही लाईन तिसऱ्या साईडला म्हणजेच ए सी ला बायसेक्ट करते असा हा कॉन्व्हर्स आहे. आपण या फिगर मध्ये लिहूया काय काय दिलेलं आहे. इफ पॉइंट डी इज द मिड पॉइंट ऑफ साइड ए बी अँड लाईन एल इज पासिंग थ्रू द पॉइंट डी अँड पॅरलल टू द बी सी. या पॉइंट डी मधून लाईन एल जाते आणि पॅरलल टू बी सी आहे. देन असं असेल तेव्हा ए इज इक्वल टू ई सी. याचाच वेगळा अर्थ काय होतो तर पॉइंट ई इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए सी. लक्षात येत आहे. आपण हे याचा प्रूफ लिहिणार नाही आहोत, डायरेक्ट एक्झाम्पल्स मध्ये यूज करणार आहोत. आपण कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉइंट थिअरम वर बेस्ड असलेले एक एक्झाम्पल बघूया. काय दिले बघा. क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस अँड एम एन आर एल आर रेक्टॅंगल्स. हे दोन रेक्टॅंगल्स आहेत. इफ एम इज द मिड पॉइंट ऑफ साइड पी आर. एम हा या पी आर चा मिड पॉइंट आहे. देन प्रूव दॅट. दोन प्रूफ लिहायचे आहेत आपल्याला. एस एल इज इक्वल टू ए एल आर. एस एल इज इक्वल टू एल आर. आणि सेकंड आहे एल एन इज इक्वल टू हाफ ऑफ द एस क्यू. या एल एन आणि एस क्यू सध्या डॉटेड लाईनने काढलेले आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. तो आपल्या प्रूफचा सेकंड पार्ट आहे. आपण अगोदर फर्स्ट पार्ट कडे जाऊया. आपल्याला हा बाहेरचा मोठा क्वाड्रिलॅटरल आणि हा आतमधला क्वाड्रिलॅटरल हे दोन्ही रेक्टॅंगल आहेत असं सांगितलं, बरोबर. रेक्टॅंगलची प्रॉपर्टी काय आहे. अपोजिट साइड्स आर पॅरलल. हीच प्रॉपर्टी आपण युज करणार आहोत.
LMNR is a rectangle. Therefore, segment LM is parallel to RN. बघा हा सेगमेंट एल एम आहे तो या आर एन ला काय असणार आहे, पॅरल असणार आहे, अपोजिट साइड्स ऑफ अ रेक्टॅंगल. सेगमेंट एल एन इज पॅरल टू आर एन, हा एन आहे तो पुढे एक्सटेंड केला की आपल्याला आर क्यू मिळणार आहे, म्हणजेच एल एम इज पॅरल टू आर क्यू. दीज थ्री आर कोलिनियर पॉइंट्स, म्हणजेच ते कोलिनियर असल्याने आपण एल एम इज पॅरल टू आर क्यू घेऊ शकतो. हे आपलं फर्स्ट स्टेटमेंट आहे. सेकंड बघा, आता आपल्याला बघायचंय आर क्यू इज पॅरल टू एस पी, कारण हा रेक्टॅंगल आहे. आर क्यू अँड एस पी आर अपोजिट साइड्स ऑफ रेक्टॅंगल. लक्षात घ्या काय झालं, आता एल एम इज पॅरल टू आर क्यू होता अँड आर क्यू इज पॅरल टू एस पी झाला. इनडायरेक्टली आपण सांगू शकतो की एल एम इज पॅरल टू एस पी. सेगमेंट एल एम इज पॅरल टू सेगमेंट एस पी फ्रॉम वन अँड टू. आता लक्षात घ्या आपल्याला कसा उपयोग होणार आहे. बघा हा जो ट्रायंगल आहे, मी ट्रायंगल थोडा वेगळ्या रंगाने काढते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा एक ट्रायंगल तुम्ही लक्षात घ्यायचंय, हा वरच्या बाजूचा ट्रायंगल लक्षात घ्या तुम्ही, थोडा डार्क करते मी. या ट्रायंगल मध्ये एम इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट पी आर. एम हा काय आहे, मिड पॉइंट ऑफ सेगमेंट पी आर आहे. आणि या मिड पॉइंट मधून काढलेली सेगमेंट एल एम हा जो आहे तो या ट्रायंगलच्या एस पी ला पॅरल आहे. म्हणजे काय सिच्युएशन झाली बघा, ट्रायंगलच्या एका साइडच्या मिड पॉइंट मधून दुसऱ्या साइडला पॅरल काढलेली लाईन काय करते, थर्ड साइडला बायसेक्ट करते. बायसेक्ट करते याचाच अर्थ काय, एल इज द मिड पॉइंट ऑफ एस आर, म्हणजेच एस एल इज इक्वल टू एल आर. हेच आपलं फर्स्ट प्रूफ आहे. बघा आपण बघूया कसं लिहायचंय. इन ट्रायंगल आर एस पी, हा जो वरचा मी डार्क केलेला ट्रायंगल आहे तो लक्षात घ्या. आर एस पी, M is the midpoint of segment PR and LM is parallel to SP. Then L is the midpoint of segment SR by converse of midpoint theorem. इथे आपण कॉन्व्हर्स वापरतोय हे लक्षात घ्या. आता L is the midpoint of SR, म्हणजेच LR, sorry, SL is equal to LR. आपला फर्स्ट जे प्रूफ करायचं होतं तिथपर्यंत आपण आलेलो आहोत. आता सेकंड प्रूफ आपल्याला लिहायचंय. काय करायचं बघा, त्याच्यासाठी हा एस क्यू काढून घेतलेला आहे मी. आपल्याला हवाय एल एन इज इक्वल टू हाफ एस क्यू. एल एन सुद्धा डॉटेड लाईन मी काढलेला आहे. एस क्यू हा काय आहे, या बाहेरच्या रेक्टॅंगलचा डायगोनल आहे. एल एन काय आहे, या छोट्या रेक्टॅंगलचा डायगोनल आहे. आपल्याला रेक्टॅंगल्सच्या डायगोनल्सची प्रॉपर्टी माहिती आहे, डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. मग या मोठ्या रेक्टॅंगलचे डायगोनल्स कोणते आहेत, पी आर अँड एस क्यू. पी आर इज इक्वल टू एस क्यू. लक्षात येत आहे, डायगोनल्स ऑफ रेक्टॅंगल. या छोट्या डायगोनल मध्ये एम आर इज इक्वल टू एल एन, डायगोनल्स ऑफ रेक्टॅंगल. तेच लिहिलंय बघा, एस क्यू इज इक्वल टू पी आर, एल एन इज इक्वल टू एम आर. रिझन लिहायचं, डायगोनल्स ऑफ अ रेक्टॅंगल. आता आपण पाहणार आहोत की एम आर जो आहे हा एम इज द मिड पॉइंट सांगितलंय आपल्याला. एम इज द मिड पॉइंट ऑफ पी आर, याचाच अर्थ एम आर इज इक्वल टू हाफ पी आर. एम आर ची लेंथ किती असणार आहे, या पी आर च्या हाफ असणार आहे. एम आर इज इक्वल टू हाफ पी आर. पण आपण बघितलं एम आर जेवढा आहे तेवढाच एल एन आहे. मग मी एम आर च्या ऐवजी एल एन लिहिते. आणि हा जो पी आर जेवढा आहे तेवढाच एस क्यू आहे, म्हणून पी आर च्या जागी एस क्यू लिहिलंय फ्रॉम स्टेटमेंट फोर. लक्षात येत आहे कोणत्या स्टेटमेंट वरून, फ्रॉम फोर. अशा प्रकारे आपला जो सेकंड स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचं होतं,
ln is equal to half s cube हे प्रूव होणार आहे. हे प्रूव करण्यासाठी आपण फक्त रेक्टॅंगल्सच्या डायगोनल्सची प्रॉपर्टी वापरतोय. लक्षात घ्या, डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट आणि आपल्याला जे दिलेलं आहे पॉइंट एम इज द मिड पॉइंट ऑफ पी आर, त्यामुळे एम आर इज इक्वल टू हाफ ऑफ द पी आर. अशा प्रकारे आपल्याला हे प्रूफ लिहिता येतात. यात आपण कोणता थिअरम वापरला? कॉन्वर्स ऑफ मिड पॉइंट थिअरम. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मिड पॉइंट थिअरम अँड कॉन्वर्स या दोघांना बेस असलेले एक्झाम्पल्स बघितले, मिड पॉइंट थिअरमचा प्रूफ सुद्धा बघितलेला आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि पुढील महत्त्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.